घोरपडी रेल्वे ओव्हरब्रिज, त्या परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. सातत्यानं लोकांना ते रेल्वे फाटक क्रॉस करत असताना तासन तास थांबावं लागायचं. दिवसातनं जवळजवळ 80 ते 90 ट्रेन त्या ठिकाणून जात असताना तेवढ्या वेळा फाटक उघडायचं आणि लोकांनी थांबायचं. आणि म्हणून जवळजवळ आजची नाही तर जवळजवळ 40 वर्षापासूनची मागणी होती. ह्या विभागाचा खासदार म्हणून 2009 साली मी सूत्र घेतल्यानंतर पहिला प्रश्न मी कुठला हाती घेतला असेल तर हा, रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्यासाठी रेल्वेची परवानगी आणि ती जागा डिफेन्सची असल्यामुळं संरक्षण विभागाची जागेची परवानगी, कारण त्यातला बराचशी जागा ही संरक्षण विभागाची होती. संरक्षण विभागाची अतिसंवेदनाशील जागा त्यांनी जाहीर केली असल्यामुळे त्या ठिकाणी परमिशन मिळणं खूप कठीण होतं. मला आठवतं आहे 2009 मी पहिल्यांदा खासदार शिरूर लोकसभेचा झाल्यानंतर तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणब मुखर्जी त्यांच्याबरोबर नाही म्हटलं तरी 10-12 वेळा बैठका लावल्या, अधिकाऱ्यांबरोबर बैठका लावल्या. त्याचप्रमाणे बीटी कवरी रोड आणि त्या परिसरातली सगळी निवृत्त लष्करी अधिकारी असतील, स्थानिक असतील, कवडे मंडळी असतील, आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी सगळेजण, 3 शिष्टमंडळं मी माझ्या स्वखर्चानं दिल्लीला घेऊन गेलो. संरक्षण मंत्र्यावर बैठका घेतल्या. त्याच्यानंतरच्या पंचवार्षिकमध्ये यांना पण भेटलो, नवीन संरक्षण मंत्री त्यावेळेला AK ॲन्टनी. तिथूनही काही रिस्पॉन्स मिळायना, बैठकावर बैठका, बैठकावर बैठका, मग पुण्याच्या सदन कमांडबरोबर बैठका, दिल्लीमध्ये डिफेन्स इस्टेटबरोबर बैठका, डिफेन्स सचिवाबरोबर बैठका, मंत्र्यांबरोबर बैठका, हे सगळं सत्र चालू असताना मला म्हणावा असा रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे मी ह्या विभागाची तक्रार तत्कालीन पिटिशन कमिटीकडे केली. म्हणजे एखाद्या खासदाराला जर सरकारी खात्यातून न्याय जर मिळत नसेल, एखाद्या प्रश्नाचा वाचा जर सुटत नसेल, तर मग त्यासाठी पिटिशन कमिटी असते. मग त्या पिटिशन कमिटीची दौरा मी प्रामुख्यानं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये लावला आणि ह्या भागातले डिफेन्सचे प्रश्नासाठी हा एक प्रमुख प्रश्न, नगरचे काही प्रश्न, रेड झोनचा प्रश्न, ह्यासाठी पिटिशन कमिटीचे 12 खासदार पुण्याला मी घेऊन आलो. त्यांना जागा दाखवली. पिटिशन कमिटीनं लोकसभा अध्यक्षांना आणि संबंधित सचिवांना सक्त आदेश दिले की हा प्रश्न गंभीर आहे, तो सोडवा. त्याप्रमाणे पुढची कारवाई चालू झाली. दरम्यानच्या काळात नवीन सरकार आलं 2014, त्यानंतर पुन्हा एकदा मी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहरजी पर्रिकर यांच्याबरोबर अनेक वेळा पाठपुरावा केला आणि एकदाच हा प्रश्न 2016 ही जागेची NOC मिळाली. नंतरचे सोपस्कार म्युन्सिपॅलिटीनं, म्युन्सिपल कॉर्पोरेशननं पैसे खर्च करणे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना माझ्या दृष्टीनं जवळजवळ 7-8-10 वर्षाचं परिश्रम या पाठीमागं आहे. मला सांगायला आपल्याला अभिमान वाटेल, इतकी कॉरस्पॉन्डन्स आणि इतके प्रश्न, लोकसभेमध्ये हा प्रश्न मी 4 वेळा उपस्थित केला, जवळजवळ 12 मोठ्या फायली माझ्याकडे तयार जमा झालेल्या आहेत. एवढं सगळं करून ह्या कार्यक्रमाला सुरुवातीला पुणे महानगरपालिकेच्या लोकांनी माझा विचारच केला होता बोलवायला ह्या निमंत्रितामध्ये. मग आमच्या शिवसेनेच्या गटनेत्यांनी ज्यावेळेला हा विषय घेतला महापौरांकडं आणि काही कमिटीमध्ये, त्यावेळेला त्यांनी माझं नाव घेतलं. ठीक आहे, म्हणून मी माझे सगळे कार्यक्रम ग्रामीण भागातले मंचर ज्युनरचे सगळे कार्यक्रम सोडून जवळजवळ 2 तासाचा प्रवास करून ह्या कार्यक्रमासाठी इथं आलो. माझी अशी अपेक्षा होती, मी अगोदर सांगून ठेवलं होतं की मला थोडंफार पार्श्वभूमी सांगायची की भाजप सरकारनं कशी मदत केली, भाजपच्या मंत्र्यांनी कशी मदत केली, काँग्रेसनं कसा आम्हाला त्रास दिला, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला फक्त 2 मिनटं बोलायची संधी हवी होती. दुर्दैवानं संयोजकानं मला संधी द्यायच्याऐवजी बाकी लोकांना संधी दिली आणि मला जाणीवपूर्वक टाळलं, म्हणून हे कुठंतरी मला चुकीचं वाटतं आहे. ज्या माणसानं 10 वर्ष ह्या प्रश्नासाठी खडतर मेहनत केली, त्या माणसाला बोलू न देणं आणि घाईघाईनं असा कार्यक्रम उरकून घेणं, खरं म्हणजे त्यांचे योगेश टिळेकर बोलले, परत महापौर बोलल्या, परत दिलीप कांबळे बोलले, मला माझ्यासाठी 5 मिनटं तरी द्यायला पाहिजे होते. 3-4 टर्म ह्या विभागाचा खासदार म्हणून काम केलेल्या खासदाराला, ज्यांनी ही मुळातच ही परमिशन आणून दिली,
त्याला बोलून देणं हे मला कुठंतरी चुकीचं वाटलं. श्रेयाचं मला काय फारसं देणं घेणं नाही, कारण मी आता खासदार, माजी खासदार आहे. परंतु असं करायला नको होतं की एका सिनियर खासदाराला एवढ्या लांबून आल्यानंतर अशा प्रकारची वागणूक द्यायला नको होती असं मला वाटतं.